You're listening to ChiniMandi.com podcast. मुरादाबाद जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला. साखर उद्योगाला यंदाही चांगली निर्यात होण्याची अपेक्षा. गेल्या हंगामाच्या तुलनेत यमुनानगर साखर कारखान्याचे गाळप आठवडाभर आधीच सुरू होणार. हरियाणात कांदा जाळल्या प्रकरणी शेतकऱ्यांवर FIR दाखल. ऊस दर वाढवण्याचे निवडणूक आश्वासन राज्य सरकारने पूर्ण करावे. तमिळनाडूच्या 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. CBDT ने 1,15,917 कोटी रुपयांचा परतावा केला जारी. अशाच काही सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या ChiniMandi.com ला आणि YouTube वर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.